हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत हिरव्या नारळाची चटणी कशी बनवायची. हिरवा नारळ म्हणजे ओलं खोबरं मी म्हणते, काही जणांचं कन्फ्युजन होतं. तर पहिल्यांदा असं मार्केटमध्ये जो आपल्याला नारळ मिळतो, तुम्हाला घरी पण अवेलेबल असेल, तर तो घ्यायचा आणि तो व्यवस्थित फोडून घ्यायचा. म्हणजे एका नारळाचे मधोमध तोडून दोन वाट्या तयार करायच्या. वाट्या यासाठी की किसणीवरती व्यवस्थित किसता यायला पाहिजे. तर काही जणं पूर्ण तोडून घेतात, त्याचे पूर्ण तुकडे करतात, तसं करून जमणार नाही. चटणीसाठी खोबरं हे व्यवस्थित वरचं वरचं खोवून घ्यावं लागतं. त्याचा काळा जो पाठीचा भाग आहे तो चटणीमध्ये समजून येतो, त्यामुळे तो आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि वरचं जे पांढऱ्या कलरचं पांढरशुभ्र खोबरं येतं तेच आपल्याला घ्यायचं आहे. तर आता मी बघा दाखवते तुम्हाला, असा नारळ मी नारळाचा जो केसर आहे ना तो एकदम स्वच्छ करून घेतला आहे. तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त तो काढता येईल तेवढं चांगलं, कारण हा केसर जर राहिला तर मग तो नारळ किसताना त्या नारळाच्या खोबऱ्यामध्ये पडतो आणि मग तो मिक्स होतो, तो जास्त आपल्याला बाजूला करता येत नाही आणि त्याच्यामध्ये सगळा टाईम आपला खराब होतो. तर अशा पद्धतीने कोयती असेल किंवा मोठा सुरा असेल तर त्याच्याद्वारे तुम्ही फोडू शकता नारळ. नारळाला आधी मध्ये मध्ये असे थोडे थोडे कट्स करून घ्या हात सांभाळून, आणि ते कट्स आहेत त्याच्यावरती नंतर एक दोन असे फटके दिल्यानंतर आपोआप त्या नारळाचे उभेउभ असे दोन भाग तयार होतात. तर मी कम्प्लीट व्हिडिओ हा दाखवणार आहे. मी एक शॉर्ट पण टाकला होता याचा, आणि याच्यामध्ये कम्प्लीट मी दाखवलं आहे की कसा तुम्ही नारळ मधोमध फोडून घ्याल. तर या पद्धतीने फोडल्यानंतर नारळ व्यवस्थितच फुटतो. तर बघा, 2 ते 3 असे फटके दिल्यानंतर हा नारळ मधोमध बरोबर चिरला गेलेला आहे. बाजूला मी दाखवली आहे आपण कुठल्या कुठल्या पदार्थाबरोबर ही चटणी खाऊ शकतो. तर भजी आहेत, सगळ्या प्रकारची भजी, डोसा, इडली याच्याबरोबर आपण ही चटणी जी आहे ती खाऊ शकतो. तर आता बघा, 2 तुकडे त्याचे झालेले आहेत, त्याच्यातलं पाणी मी सेपरेट करून घेतलेलं आहे आणि त्या नारळाचे मधोमध आता 2 भाग करून घेते आहे. याच्यापुढे मी हे सुद्धा दाखवणार आहे नारळाचा खोबरा कसा खोवून घ्यायचा आहे विळीवरती. माझ्याकडे आता विळी आहे, तुमच्याकडे जर बाकीचं काही असेल नारळ खोवण्याचं यंत्र तर त्याने सुद्धा व्यवस्थित खोवून घेऊ शकता. ते पाणी व्यवस्थित मी बाजूला काढून घेतलं आहे ग्लासामध्ये. आता बघा, मी दाखवते व्यवस्थित त्याला मधोमध चीर दिलेली आहे आणि व्यवस्थित फुटला आहे नारळ, त्यामुळे आपल्याला नारळ खोवून घ्यायला इझी जाईल. आता यातली एक वाटी जी आहे ती वापरणार आहे, एक आहे ती ठेवून दिली तरी चालते. तर या वाटीला मी विळीच्या सहाय्याने कसं खोवून घेते ते मी आता दाखवायला सुरुवात करते. आता याला एक्स्ट्रा जे वरून केसर आहे म्हणजे काथ्या, तो बाजूला काढते जेणेकरून तो खोबऱ्यामध्ये मिक्स नको व्हायला. मी आधीच सांगितलं होतं तो आधीच सेपरेट करायचा आहे, तरीसुद्धा काही वेळेला राहतो जो आपल्याला त्यावेळेला काढणे शक्य होत नाही, तो नंतर काढायचा. तर अशा पद्धतीने वाटी आपल्या मस्तपैकी सेपरेट झालेल्या आहेत. आणि आता यातली एक वाटी जी आहे, तुम्हाला मोठी हवी असेल मोठी खोवून घेऊ शकता, एक्स्ट्राचं खोवायचं असेल एक्स्ट्राचं खोवून ठेवू शकता. पण मी आता यातली एक वाटी जी आहे ती तुम्हाला खोवून दाखवते. आणि अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण नारळसुद्धा खोवून एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून नंतर वापरू शकता. आता मी एक मोठा असा थाळी घेत आहे ज्याच्यामध्ये ते खोवलेलं नारळ व्यवस्थित बाजूचा जो एरिया त्याच्यामध्ये व्यवस्थित पडेल. विळी घेतली आहे, मोठी थाळी घेतलेली आहे. थाळी यासाठी घेतली आहे की खोवताना छोटा डिश जर घेतला तर त्याच्यामध्ये व्यवस्थित पडत नाही खोबरं, ते आजूबाजूला इकडे तिकडे पसरतं, त्यामुळे मी मोठीच थाळी घेतलेली आहे. आता ही जी विळी आहे याचे दाते बघा, हे दाते ना ते व्यवस्थित असले पाहिजे, तरच नारळ व्यवस्थित किसला जातो. जर बारीक बारीक असेल, रेडीमेड तुम्ही अशी दुकानातली घेतली असेल छोटी वेळी, तर त्याचे दाते खूप छोटे असतात आणि मग त्याने नारळ व्यवस्थित खोवला जात नाही. तर ही गावच्या पद्धतीमध्ये आहे, खूप सोयीस्कर आहे, असं पाय ठेवण्यासाठी पाट आहे आणि इथे तुम्ही बसून खोवू शकता. आता मी सेपरेट केलेली एक वाटी जी आहे छोट्या साईजची, ती मी याच्यावर पूर्ण खोवून घेणार आहे. तर बघा तुम्ही कशा पद्धतीने मी पकडली आहे, जेणेकरून दाते जे आहेत ते उभ्या पद्धतीने त्या खोबऱ्याला आपण खरबडून घेण्यासाठी उपयोग करणार आहोत. तर बघा, वाटी अशा पद्धतीने फिरवायची आहे जेणेकरून खोबरं व्यवस्थित किसलं जाईल.
जसं पाहिजे. आणि हे खोबरं जे आहे, ओलं खोबरं ओल्या नारळाचं, ते मिक्सरमध्ये अगदी सहज दळलं जातं, जास्त वेळ लावावं लागत नाही. आता बघा, फटाफट त्याच्यातला नारळातला जो खोबरा आहे तो व्यवस्थित किसला जात आहे. अर्धी वाटी किसून झालेली आहे, आता अर्धी जी राहिली आहे ती फटाफट मी किसून घेते आहे. बघा, तुम्हाला असा स्वच्छ असा सफेद एकदम पांढरा शुभ्र नारळाचा किस दिसत आहे. आता या ठिकाणी बघा, माझं दुसऱ्या पण वाटीचं नारळ थोडंसं खोवून झालेलं आहे. हे खोबरं जेवढं अंदाजे आपल्याला पाहिजे तेवढं काढून घ्यायचं आहे. तर आता मला हे पुरे वाटते, कारण मी दोन्हीचं थोडं 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 थोडंसं हे करून घेतलेलं होतं. या वाटीचं कंटिन्यू मी करते आहे, कारण आपल्याला खोबऱ्याचा जो असा मरून कलरचा जो खालच्या साईडचा थर असतो तो बिलकुल घ्यायचा नाही आहे चटणीमध्ये. त्याच्यामुळे चटणीचा कलर बिघडतो आणि ते लागतं पण अगदी दाताखाली येतं, त्यामुळे चवीला पण चटणी बरोबर नाही लागत. तर अशा पद्धतीने बघा, अगदी परफेक्ट नारळ खोवून झालेला आहे. आता हा जो खोवून मोकळा केलेला खोबरा आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण, कोथिंबीर आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकणार आहोत, सोबत मीठ. पण याच्यामध्ये मिरच्या टाकताना जरा तुम्हाला तिखटाचं प्रमाण कसं पाहिजे त्या अंदाजाने घ्या, कारण एक वेळ लसूण जास्त झालेली परवडते पण मिरची जास्त झालेली परवडत नाही. चवीला साखरसुद्धा टाकतात काही जणं. मी 2च मिरच्या घेणार आहे, तिखट असतील तर 1च घेतली तरी चालते, कारण अति तिखट चटणी बरोबर लागत नाही. आणि कमी तिखटाच्या असतील पोपटी कलरच्या मिरच्या तर तुम्ही 4 ते 5 घेतलात तरी चालतं आहे, पण तुमच्या अंदाजानुसार. आता माझ्याकडच्या जे मिरच्या आहेत त्या एकदम तिखटाला जास्त आहेत, त्यामुळे झणझणीत अशी चटणी मला नको आहे. तर 2च मी बस करणार, त्याच्याबरोबर साखर आणि मीठसुद्धा मी दळताना ॲड करणार आहे. तर अशा मी तुकडे तोडून घेतलेले आहेत, कारण बाकीचं साहित्य आपलं पटकन दळलं जाईल आणि मिरच्या अख्ख्या राहू नयेत, म्हणून मी असे तुकडे हाताने करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये काही जणं डाळिया पण टाकतात, चण्याची डाळ जी भाजकी असते ती, पण मी नाही टाकत आहे.